चल तू इतकी फक्त मिलर तो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख मी चार चार रात्री चार चार दिवस सलग जागो तू आणि सलाईन येऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागो तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा तुझं पोट भरलं तू लोकांच्या जीवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा कावटाळा करतोय माझं इतकं तुला दाख 5 महिने झाले या जागेवर बसून मी 5 महिने नसता पत्रकारांनी माझं वाजविलं असतं एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हलत सुद्धा नाही जागेवर तुला होतंय काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे त्याला आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू आज लिहतो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहितीत किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे तुला बोलून काय होत नाही इथं आज तुम्हाला सांगतो 6वा मुद्दा सांगतो तुम्हाला गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्यांचे हे यश नाही का आंदोलनाचं या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही त्यामुळे तुम्ही शांत राहा गोरगरिबांचं वाटलं करायच्या मागं लागू नका गोरगरिबांचं कल्याण होतंय त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे पुढे केलं असतं मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण पुन्हा पुकारले कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही हे आंदोलनात काय होईन सुद्धा मला माहित नाही म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलोय तुला काय अक्कल आहे का बोलताना तुला सोपं जाते इथं बसून बघ फक्त जर तिथं 4 भिंतीत काही बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय तू दाक्षिद्ध करून त्या दिशी मी तू मनशिंत करतो तुम्हाला आत्महत्या करतो आत्महत्या करतो काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी काल माझं सोशल मीडियावर तुला बोलताय ना पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना काय बोलता तुम्हाला अक्कल सुद्धा पाहिजे थोडीफार अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही काही स्वतःला स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकड बोलायला लागला स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या ते बोलणारे त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत हा तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा तुमची काय व्याख्या सांगा तुम्हाला अभ्यास येतो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा ते सोशल मीडियावर लिहितो लय शाणा समजतो स्वतःला मराठ्यांचा आहे तू इकडे येऊन सांग 10 तारखेला ये तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना बाकीचे तर बिचारे तिकडे महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची त्यांच्यात काय दुमत नाही ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतंय ना त्यांनी इथे येऊन सांगा तुमच्या समोर आज जाहीर आव्हान करतो मी ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडितली तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं ना आमकं केलं जे कोण सोशल मीडियावर लिहित ना त्याने अंतरवाली देऊन बसा 10 तारखेला तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा ना महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं ना त्या सोशल मीडियावर ते भंगार चाळी त्याच्यावर करायचं नाही तुम्ही 10 तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही